आज या ठिकाणी इंदापूर नगरपालिकेच्या समोर इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेली आहे. या इंदापूर शहरामध्ये घरपट्टीचा विषय असेल, शास्तीचा विषय असेल, गाळेधारकांचा विषय असेल, घरकुलांचा विषय असेल, तर हे या नगरपालिकेच्या वतीनं ह्या गोरगरिबांवरती लादलेलं आहे. ते तात्काळ त्यांनी थांबवावं आणि जे इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर त्यांनी मान्य कराव्यात. अन्यथा जे संघर्ष समिती जे आंदोलन करायच्या तयारीमध्ये आहे त्यासाठी आमचा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्या ठिकाणी त्यांना मदत करेल, या आंदोलनामध्ये सहभागी असेल. आणि यापुढे जर लवकर यांनी नाही निर्णय घेतला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपाची आंदोलनसुद्धा त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. आज त्यांना या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर पाठिंबा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 2017 नंतर इंदापूर नगरपालिकेने व्याज, शस्ती, दंड घरपट्टी पाणीपट्टीवर इमारतीवर आकारलेला आहे. हे सर्व बेकायदेशीर आहे. अनेक आंदोलनं केली गेली, 6 वर्ष संघर्ष केला, पण नगरपालिका हे बाद यायला तयार नाही, तयार व्हायला तयार नाही. लोक व्याकुळ झाले असून जवळजवळ 7 कोटी रुपये व्याज वसूल करणे आहे. आणखी जे वसूल केलेलं व्याज 3 कोटीच्या आसपास असेल गेल्या 5-6 वर्षामध्ये, 10 कोटी होईल आणि इतर वसुलीच्या रकमा 5 कोटी, असे 15 कोटी रुपये अनावश्यकपणे इंदापूरकरांच्या डोक्यावर बसले आहेत. त्याविरोधात अनेक आंदोलनं केली. आजपासून आम्ही धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. या धरणे आंदोलनामध्ये आम्ही अनेक पोट आंदोलनं करणार असून लवकरच आम्ही तृतीय पंथींचं शाप आंदोलन करणार आहे. ज्यांनी या गावावरती व्याज बसवलं, ज्यांनी या गावावरती शस्ती बसवली, ज्यांनी या गावाला दंड लावला, ज्यांनी गाळेधारकांवर अन्याय केला, गाळेधारकांचे भाडे माफ केले नाही, गाळेधारकांचे डिपॉझिट आणि भाडे वाढवले, गाळेधारकांना कोर्टात लावले, नागरिकांना कोर्टात नेले, अशा लोकांना शाप दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तृतीय पंथींनी आम्हाला पाठिंबा देण्याचं कबूल केलं असून ते बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहून शाप आंदोलन करणार आहेत. ज्यांनी हे केलं त्याच्याविरुद्ध हे शाप आंदोलन चालू राहील.